नमस्कार, मी 6 वर्ष अनिल भालेराव, सध्या नगरसेविका आहे नाशिक महानगरपालिकेत. त्याचबरोबर फ्लावरशी इंटरनॅशनल अकॅडमीला हेड ऑफ द डिपार्टमेंट ऑफ सायन्स आणि असेसमेंट इन्चार्ज आहे. सर्वप्रथम मी नाशिक महानगरपालिकेमध्ये आपलं KG to 10th या महानगरपालिकेच्या शाळा एक्सटेंड कराव्या याच्याबद्दल प्रपोजल टाकलेलं होतं. त्यासाठी मान्यता मिळाली असून त्याचबरोबर अटल टिंकरिंग लॅब्सची पण आपण प्रपोजल टाकलेलं होतं. आपण महानगरपालिकेच्या शाळेत सॅनिटरी नॅपकिन्सचं वेंडरिंग मशीनसुद्धा आपण इन्स्टॉल केलेले आहेत. त्याचबरोबर देवराई प्रकल्प जो आहे, जो सयाजी शिंदेंचा आहे, त्यामध्ये आपण मी आणि माझ्या मिस्टरांनी उत्स्फूर्त प्रसिद्धात पार्टिसिपेशन केलेलं आहे. दिव्यांगांसाठी आपण विशेष करून काम करतो. ज्या अंध मुली आहेत त्यांना आपण दरवर्षी दे ज्यांना त्यांना जे जे साहित्य लागतं, जसं कम्प्युटर्स किंवा कपाटं किंवा आपण जॅकेट्स, याचं आपण त्यांना सप्लाय करत असतो. त्याचबरोबर त्यांना लागणाऱ्या ज्या दररोजच्या गोष्टी किंवा काही कॅश, त्यांना जसं वाटते जसे आपल्याकडे मागणी करतात तसं आपण त्यांना मदत करत असतो. ही दिव्यांगांची शाळा खरोखर मुलींसाठी खूप चांगल्या रीतीने कृषीनगर इथे आहे. त्याचबरोबर आपण रिमोट विलेजेसमध्ये जाऊन त्या मुलांना आपण खाऊ देत असतो. त्याच्यामुळे त्याच्यात हे MPSC UPSCचे विद्यार्थी आहेत त्यांचा आपण सत्कार करतो. त्याचबरोबर वृक्ष प्राधिकरण समितीवर असल्यामुळे आपण जे रिफ्लेक्टर्स वाढवायची जी मागणी केलेली आहे ती सुद्धा केलेली आहे. त्याचबरोबर लेपर्ड्सचं जे आपलं एक विषय झालेला होता नाशिकमध्ये, त्या लेपर्ड्सला टॅगिंग करण्याचा सुद्धा मी विषय टाकलेला आहे आणि तो मंजूरही झालेला आहे. मला हे बोलवलं त्याबद्दल धन्यवाद.